शहर के वकील राहुल झामरे ने नागपुर महानगरपालिका शिक्षक पद भर्ती को रद्द करने की मांग की है। आयोजित पत्रकार परिषद में वकील राहुल झामरे ने कहा कि नागपुर नगर निगम के 13 जुलाई 2023 के वर्तमान पेपर में सीधे साक्षात्कार के माध्यम से माध्यमिक और विषयवार क्रमशः 63 और 20 पदों के लिए माध्यमिक विद्यालय और उच्चतर माध्यमिक विद्यालय के लिए संविदा शिक्षकों की भर्ती के लिए विज्ञापन दिया है, जिसमें सभी संविदा शिक्षकों को अस्थायी आधार पर 11 महीने के लिए कुल ₹25,000 का भुगतान करने के लिए कहा गया है। लेकिन इस विज्ञापन में कई त्रुटियां हैं और ऐसा देखा जा रहा है कि एक बड़ी गड़बड़ी हुई है। शिक्षक पात्रता परिषद राज्य के सभी स्थानीय निकायों और निजी प्रबंधन के स्थानिक सभी प्राथमिक शिक्षकों कक्षा 1 से 8 के लिए TET अनिवार्य कर दिया है। साथ ही कक्षा 8 से 10 और 11 से 12 के लिए TET और TIT अनिवार्य कर दिया है। नागपुर नगर निगम द्वारा दिए गए इस विज्ञापन में ऐसी पात्रता परीक्षा के लिए कोई मानदंड निर्धारित नहीं किया गया है, यह सबसे बड़ी गंभीर बात है। माझं म्हणणं आहे की आज महानगरपालिकेने 30 जून 2016 जो शासन परिपत्रक होता, ज्याच्यानुसार कुठलाही BEd DEd धारकाला जर शिक्षक व्हायचं असेल तर त्याला TET किंवा TAET एक्झाम पास करूनच त्याला शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांपुढे जाऊ शकतो। पण त्या गोष्टीला पूर्णपणे तिलांजली देऊन त्यांनी ही शिक्षक भरतीची ॲड काढली। तसेच त्या शिक्षक भरतीच्या ॲडमध्ये ह्या बाबतीचा कुठेच उल्लेख नाही आणि सेवानिवृत्त शिक्षकांना आम्ही प्राधान्य देऊ, हा एक गंभीर विषय आहे। त्यामुळे आम्ही आज या भरतीचा विरोध करत आहे। पहिली त्रुटी तर आहे की TET आणि TIET हे विना उत्तीर्ण झाले लोक मुलांना जर शिकवत आहे तर त्यांना ते स्किल नाही आहे किंवा ते सर्टिफाईड टीचर्स नाही आहे, त्यामुळे त्या पुरांवर शिक्षणावर परिणाम होणार। दुसरा, वय 65 जेव्हा ते रिटायर्ड झालेले आहे त्यांनी TET वगैरे काहीच नाही दिले, ते ओल्ड स्किलचे लोक आहे, त्यांना पुन्हा तुम्ही नवीन मुलांना नवीन टेक्नॉलॉजी कसे शिकवणार। तिसरी गोष्ट, जेव्हा जाहिरात काढण्यात आली त्यावेळेस मेन जाहिरातमध्ये 63 इकडे 20, जेव्हा की ऑनलाईन जाहिरातीमध्ये 65 20 18 अशी तफावत करण्यात आली। माझं हे म्हणणं आहे की इतक्या घाई गडबडीत ही जाहिरात कोणासाठी व कशासाठी काढण्यात आली। माझं म्हणणं आहे की बा तुम्ही एक प्रशासक आहे, तुम्ही प्रशासन आहे, तुम्ही कुठल्याही गोष्टी जर बिना तपासल्याने करत असाल तर यासाठी कोणाला हे चुकीचं ग्रह्य धरण्यात यावे। 100% जर कोणाचं यांच्यावर कोणा वचकच नाही आहे, ना शासनाचं वचक आहे, ना लोकप्रतिनिधीचं वचक आहे, ना लोकांचं वचक आहे, त्यामुळे मनमानी सुरू आहे। आता नेमकं आम्हाला हे कळायला मार्ग नाही की ते आम्हाला मूर्खात म्हणत आहे की ते मूर्खात आहे करून, किंवा आम्ही त्यांना आज जे GR दाखवला की आम्हाला माहीत नाही किंवा काय, हे आता उद्या त्यांच्या कृतीवरून माहीत पडेल। जर त्यांनी भरती रद्द केली तर ठीक आहे, नाहीतर आम्ही थेट तारोप कोणावर केले नाही। आम्ही आमची एवढीच विनंती आहे की पदभरती रद्द करून नियमानुसार भरती घेण्यात यावी आणि सगळ्यांना त्याच्यावर संधी देण्यात यावी। माझ्यासोबत ॲडव्होकेट प्रतीक पाटील, ॲडव्होकेट नितीन गवई, ॲडव्होकेट राजन फुलझले आणि गोवर्धन मोंगळेजी। राजकुमार मोहोड के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट NBC News के लिए।